सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाची टेंडर प्रक्रिया सुरू झालेली आहे. नव्यानं पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची 20 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आलेली आहे. कणकवलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं निविदा प्रक्रिया करण्यात आलेली आहे. अवघ्या 8 महिन्यांमध्ये पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्तांमध्ये संताप पाहायला मिळाला होता. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या सिंधुदुर्गातनं आपल्या सोबत आहेत. उमेश, या सगळ्या वादानंतर आता पुन्हा एकदा पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाकडनं टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. निश्चितच गुरु, आपण बघितलं की 8 महिन्यापूर्वी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला होता आणि त्यानंतर राज्य शासनाने तातडीने हा पुतळा नवीन उभारण्याची सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने मालवण राजकोट येथे नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी एक टेंडर निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे आणि राजकोट किल्ल्यावर जो आहे जो पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपयाची निविदा प्रक्रिया ही जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांच्या कार्यालयातून ही निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे आणि काही 8 महिन्यामध्ये हा पुतळा कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. पूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये ह्याचे पडसाद देखील उमटले होते आणि त्यानंतर आता त्यावेळी असं बोलले होते की घाई गडबडीत हा नेवीने पुतळा उभारून हे सगळं घडलं आहे आणि त्यामुळे आता राज्य शासनाने ताबडतोब याच्यावर 1 महिन्याच्या आधीच निविदा प्रक्रिया जाहीर केली आणि ताबडतोब काम देखील सुरू होईल अशी एक माहिती समजते. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम हातात घेतलेलं आणि त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण होईल. 6 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आहे असं या निविदा प्रक्रिया देखील लिहिण्यात आलेलं आहे आणि 20 कोटी रुपये अंदाजित खर्च हा गृहीत धरलेला आहे. एकंदरीत हे देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध पत्रकात याच्यामध्ये सगळं आलं आहे. अभियांत्रिकी बांधकाम असेल, उभारणी असेल, संचलन असेल, अशा पद्धतीचं ही काम एकंदरीत आहे 20 कोटीचं. बरं, धन्यवाद उमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.